कि जीरो और वन नंबर में जमीन और आसमान का फर्क होता है, इसलिए दोबारा ऐसी कोशिश मत कर वरना। या 5 वर्षांमध्ये मी जास्तीत जास्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री यांच्याकडून, तसेच आदरणीय गडकरी साहेब यांच्याकडून, तसेच आपले पालकमंत्री पोटे पाटील यांच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला करतील। आणि आपल्या या परिसरामध्ये जवळजवळ 1100 कोटीच्या वर कामे झालेली आहेत मुख्यमंत्री, की आपल्या परिसरात सुतगिरणी आहे, सुतगिरणी जवळजवळ 10-12 वर्षापासून पेंडिंग पडलेली आहे, त्याचं काम काँग्रेसच्या तोंडातून गेलेलं ते सुतगिरणी आपल्याला आता आपल्या ताब्यात आलेलं आहे, आणि त्याकरता सुद्धा आदरणीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री मदत करून तो कारखाना सुरू करण्याकरता मला सहकार्य करते। जनता पक्ष, शिवसेना, युती, राष्ट्रप असे आरपीए गट हे सर्व सोबत आहेत, त्या सर्वांच्या सहकार्याने मला जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्याल, विजय कराल ही अपेक्षा करतो आहे। आणि भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। या मतदार संघाला वैभव प्राप्त झालं ते वैराग्य मूर्ती गाडगे बाबा। आज आपण बघा, या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण नांदगाव पेठला टेक्सटाईल पार्क तयार केला, या ठिकाणी कापसापासून कापडा पर्यंत आपलं स्वप्न होतं ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं। नजीकच्या काळामध्ये 50,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल, आपल्या या भागामध्ये रोजगाराची संधी तयार व्हावी याकरता बोंदिलेजींनी या ठिकाणचे बंद पडलेले सूतगिरणी असेल, कारखाना असेल, याचा विषय मांडलाय। काळजी करू नका बोंदिलेजी, तुम्ही निवडणूक झाल्यानंतर माझ्याकडे या, जी काही मदत तुम्हाला पाहिजे आहे ती मदत आपण देऊ, पण या भागातले उद्योग सुरू झाले पाहिजे याकरता निश्चितपणे आपली कारवाई होईल। राज्य सरकारने मिळून पैसे दिले, आज हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम आपलं चाललं आहे। मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती आपण केली आहे। आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये या एकट्या तालुक्यात 1792 शेततळी आपण पूर्ण केली, या दर्यापूर तालुक्याने महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड तयार केला, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेततळ्यांची कामं आपण केली। बुंदेलेजींनी सांगितलं तापी मेगा रिचार्जच्या संदर्भात, हे खरं आहे, तापी मेगा रिचार्ज असा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामुळे तिकडे जळगावचा भाग असेल किंवा आपल्या दर्यापूर सारखा आपला हा खारपाण पट्ट्याचा तापीच्या खोऱ्यातला भाग असेल, या सगळ्या भागाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे। मोदीजींनी 370 कलम रद्द केलं, भारताचं संविधान काश्मीरला लागू झालं, भारताचे कायदे काश्मीरला लागू झाले। 70 वर्षानंतर पहिल्यांदा पूर्ण आन बान शान सहित भारताचा तिरंगा झेंडा श्रीनगरला फडकला, जम्मूला फडकला, लद्दाखला फडकला। एक संघ भारताची निर्मिती मोदीजींच्या नेतृत्वात होत्या। मोदीजी एक बलशाली राष्ट्र तयार करतात, त्याच्यासोबत एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला तयार करायचा आहे। तुमचा जनादेश आणि आशीर्वाद हवाय, मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। रमेश बुंदिले यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवा, आपलं सरकार आणा, तुमचं सरकार आणा, एवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद, भारत माता की जय। क्यों पड़े हो चक्कर में, यार कोई नहीं है टक्कर में, तो कहो जिनसे, आमदार रमेश जी बुंदिले एक बार फिर से, अंजनगांव सुरजी दर्यापुर मतदार संघ 2019।